पेपरफुटी घोटाळ्यामुळे रखडलेली आरोग्य भरती परीक्षा पुन्हा होणार. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा निर्वाळा. चौथी लाट आलीच तर लसीकरण हाच वाचण्याचा मार्ग असल्याचा दावा. आरोग्य भरती परीक्षा आता राज्य सरकार पुन्हा घेणार आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बोलताना चर्चा झाल्याचंही टोपेंनी सांगितलं. त्यामुळे आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार आहेत हे स्पष्ट झालंय. आरोग्य भरतीची परीक्षा पुन्हा होईल. आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट आवश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पुन्हा व्हायरल झाला होता, त्यामुळे आम्ही पुन्हा ड वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली, त्यांचंही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे. आरोग्य भरतीच्या संदर्भाने आम्ही एकच हाऊसमध्ये आश्वासन दिलं की पोलीसचा अत्यंत डिटेल रिपोर्ट अपेक्षित आहे आणि पोलीसचा रिपोर्ट इंटरिम रिपोर्ट ते देत राहतात आणि त्यावरून असं दिसतं की ड वर्गाचा जो पेपर होता तो पूर्ण व्हायरल झालेला होता आणि त्यामुळे ड वर्गाचा तर विषयच नाही की आपण नवीन पूर्ण परीक्षा घेणारच, त्याच्यात काहीच वाद नाही. त्याच्या बाबतीतली लगेच प्रक्रिया आम्ही सुरू करतो आहोत आणि ती घेतो आहोत आणि त्यामुळे ते लवकर निष्कर्षाला येत नाही. म्हणून मी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची बैठक म्हणजे भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचं मनोगतसुद्धा लक्षात घेतलं. त्याच्यात त्यांचंही मनोगत आता याच निष्कर्षाला ते आलेले आहेत की पुन्हाच सगळी परीक्षा घेतलेली बरी आणि त्या दृष्टिकोनातून कदाचित आम्ही दोन्ही परीक्षा पुन्हा घेण्याच्या संदर्भाने लवकरच अगदीच तातडीनं निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर ही भरती पूर्ण करू.